मी प्रशांत धनराज डवले युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष चिमूर गेल्या 2 ते 2.5 महिन्यापासून आमच्या पूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊनची परिस्थिती आहे आणि महामारीची परिस्थिती आपल्या देशावरच नाही तर पूर्ण जगामध्ये हे महामारीची परिस्थिती आलेली आहे आणि या महामारीच्या परिस्थितीमुळे लॉकडाऊनमुळे आमच्या कष्टकरी गोरगरीब जनतेला हाताला काम नाही, ते बेरोजगार पडलेले आहे, त्यांच्याकडे कशाही प्रकारचं आपला उदरनिर्वाह करण्याचं साधन उपलब्ध नाही आणि त्यामुळे त्यांना जगणं हे कठीण झालेलं आहे। अशा वेळेत आमच्या महाराष्ट्र शासनाकडनं त्यांना लाईट बिल जे 2 महिन्याचं 3 महिन्याचं लाईट बिल आहे ते भरण्याबाबत त्यांना बिल घरी येऊन ठेपलेले आहेत, परंतु त्यांना स्वतः जगण्यासाठी परिस्थिती आज एवढी गंभीर असताना त्यांना लाईट बिल भरावं कुठं हा प्रश्न त्यांना निर्माण झालेला आहे। करिता माझी महाराष्ट्र शासनाला अशी विनंती आहे की त्यांनी आमच्या महाराष्ट्रातील जनतेला विद्युत बिल हे 4 महिन्यापर्यंत माफ करावं व याविषयी ठोस निर्णय घेऊन आमच्या गोरगरीब जनतेला कुठेतरी एक दिलासा मिळेल असा निर्णय घ्यावा अशी मी आमच्या महाराष्ट्र शासनाला विनंती करतो। धन्यवाद।